नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. सोलापूर जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजनांच्या दहिगाव आणि मिरगावान येथील कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. या अंतर्गत जेवूर ते मिरगावान 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे 90% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील 6 महिन्यात पूर्ण करावे असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले आहेत. यावेळी या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बी आर शिंगाडे, कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, धनंजय सावंत, बालाजी मुंजाळ, सतीश जैन आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत योजना क्रमांक 1 टप्पा 1 च्या कामाविषयी सविस्तर माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेऊन जेवूर ते मिरगावान बोगद्याच्या कामाची पाहणी केली आहे. या बोगद्याचे एकूण लांबी 27 किलोमीटर इतकी असून 24 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय. उर्वरित 3 किलोमीटरचं काम ही पुढील 6 महिन्यात पूर्ण होऊन या बोगद्यातून उजनी धरण 100% भरल्यानंतर ओव्हरफ्लो होऊन जे पाणी बाहेर पडणार आहे ते पाणी वाया जाऊ न देता या बोगद्यातून सिन्हा नदीत सोडले जाणार आहे असं श्री सावंत यांनी सांगितलं. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर असल्याचंही त्यांनी सांगितलं. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा योजनांच्या कामांची सविस्तर माहिती अधीक्षक अभियंता श्री शेंडगे यांना देऊन जेवूर ते मिरगवान बोगद्याच्या कामाचीही माहिती दिली. तसेच या बोगद्याचे उर्वरित 3 किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या दहिगाव येथील काही शेतकऱ्यांचा सत्कार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. सर कॅम लोक माझ्या कार्यकाळात आहे म्हणजे मी आता मंत्री आहे म्हणून त्याचा कम्प्लीट होतो म्हणून त्याचं श्रेय कारण देवन पासून जसं मी बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती परांड्यामध्ये काम करत होतो त्यावेळेसच हे लक्षात होतं की आपल्याला आमच्या हक्काचं 7 TMC पाणी टोटल 23.66 ते पाणी आलं पाहिजे. पण हक्काचं पाणी इमिजिएट ज्याचं तुम्हाला काम दिसेल हे 7 TMC पाणी. ह्या 7 TMC पाणीवरती तुम्ही बघितलं असेल तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मी ह्याची प्रायोरिटी बदलून घेतली कारण पहिली प्रायोरिटी नीरा भीमाला दिली होती, सेकंड प्रायोरिटी आपल्या ह्या बोगद्याला दिली होती. पण त्यावेळेस मी हा विषय रेज केला होता जर नीरा भीमा ह्या बोगद्याचं काम कम्प्लीट झालं ते उजनीमध्ये पाणी आलं त्याचं एंड युटिलायझेशन जर होणार नसेल तर त्यावेळेस त्याचा उपयोग काय त्या पाण्याचा, म्हणजे हे पाणी तुम्ही कोणासाठी आणताय नेमकं. आणि म्हणून त्यावेळेस हे सगळं तुमच्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना पटलं, त्यांनी त्यावेळेस ही प्रायोरिटी बदलली. प्रायोरिटी 1 हे आपलं जेवूर टू मिरगावान ह्या बोगद्याला प्रायोरिटी दिली, प्रायोरिटी 2 नीरा भीमाला दिली. आणि ह्या बोगद्याचं काम तुम्ही प्रायोरिटी 1 केल्यामुळं जसं आमचं सरकार आलं, आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस दोनच मंत्री होते पहिल्याच कॅबिनेटमध्ये, त्यांनी ह्याच्यासाठी 11,500 कोटीचं बजेटरी प्लॅनिंग इमिजिएट केलं आणि त्यावेळेस ह्याला मूर्त स्वरूप मिळालं. अतिशय फास्ट ट्रॅकवरती वेगवान काम ह्या ठिकाणी झालेलं दिसेल, म्हणजे ज्याला गतिमान सरकार म्हणू ते तुम्हाला आज ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि ते बजेटरी प्लॅनिंग असताना सुद्धा आज जलसंपदाच्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा, मला असं वाटतं की बहुतांश अधिकारी ह्या जलसंपदाचे मराठवाड्यातले दिसत आहेत कारण एवढं पोटतिडकीनं ज्यांनी जे का पद्धतीने काम चाललंय की तात्काळ हे पाणी मराठवाड्यात आलं पाहिजे, म्हणजे मिरगावांपासून लिफ्ट इरिगेशन करून हे कोळगावमध्ये जाईल आणि कोळगावमधून पुन्हा काही ठिकाणी लिफ्ट इरिगेशन करून हे पाणी भूम, परांडा, वाशी, कळंब, धाराशिव आणि त्याच्यानंतर तुमचं तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि आपल्या बीड जिल्ह्यातलं आष्टी एवढ्या ठिकाणी जाणार आहे. आणि ह्या ठिकाणी पाणी गेल्यानंतर 100% फुल ताकदीनं ज्यावेळेस हे काम चालेल, म्हणजे पाणी सप्लाय होईल, त्यावेळेस जवळपास ह्या तहानलेल्या मराठवाड्यातला 3 लाख एकर जमीन हे ओलिताखाली येणार आहे. ऑलरेडी जे आहे ते आहे पण त्याच्याशिवाय ओव्हर अँड अबोव 3 लाख एकर जमीन ओलिताखाली येईल. आणि मला वाटतं ज्यावेळेस ही ओलिताखाली जमीन येईल, गेले 40 वर्ष जो माझा मराठवाडा, माझा धाराशिव जिल्हा तहानलेला आहे त्याची तहान कुठेतरी भागवण्याचं काम माझे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि हे मूर्त स्वरूपात आज अधिकाऱ्यांशी मी बोलतोय, पहिल्यापासूनच बोलतोय, ज्या ज्यावेळेस मुंबईला जातो कॅबिनेट झाली की त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा करतो. जर 2019 हेच मंत्रिमंडळ आमचं कंटिन्यू झालं असतं सेना भाजपचं तर मला वाटतं 2022 जानेवारीमध्ये हे पाणी आज माझ्या मराठवाड्याला मिळालेलं असतं. पण आमचं दुर्दैव की हे झालं नाही, नतद्रष्ट लोकांनी त्याच्यामध्ये अडचण तयार केली आणि तो विषय संपला. तुम्ही बघितला असेल की धाराशिव जिल्ह्यातील 8 जिल्ह्यातील 11 धरणं इंटिग्रेटेड पाईपलाईन करून लूप तयार करून ते एक जोडण्याचंही काम त्यावेळेस 2019 देवेंद्र फडणवीस ह्या सरकारनं घेतलं होतं. ते सुद्धा ज्यावेळेस सरकार बदललं त्या सरकारनं ही स्कीम बासनात टाकली होती. तसं ह्याचंही बजेटरी प्लॅनिंग केलेलं, ही स्कीम बासनात टाकली होती.
जसे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले 2022 ला सत्तांतर झालं आणि प्रायोरिटीवरती वॉर फुटिंगवरती ह्या ठिकाणी बजेट प्लॅनिंग केलं आणि आज त्याचं काम तुमच्या साक्षीनं तुम्ही बघताय काय पद्धतीने हे काम चाललंय. जवळपास ह्या बोगद्याचं 85-90% काम पूर्ण झालेलं आहे. जे काम अर्धवट तुम्हाला दिसतंय ते टेक्निकल काम आहे की आपल्या उजनीच्या तोंडाला 600 मीटरचा पट्टा ठेवावा लागतो कारण ते पाणी फोर्सिबली आत येऊ नये आणि मग मध्ये असे काही शाफ्ट सोडलेले आहेत 150 मीटर 200 मीटरचे असं जवळपास 3 किलोमीटरचा शाफ्ट हे 5-6 ठिकाणी पॅचेस ठेवलेले आहेत फॉर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि ते काम जसं फाउंडेशनचं काम वरती जाईल मिरगव्हांचं साधारणतः 5-6 मीटरच्या वरती काम जाईल हे मधले जे शाफ्ट त्यांनी जसे ठेवलेले आहेत ते ब्लास्ट करून ते स्वच्छ करण्याचं काम केलं जाईल. ह्या टनेलची रुंदी जवळपास 6 मीटर आहे हाईट जवळपास 6 मीटरचा आहे आणि हा जवळपास 4.5 मीटर हा टनेल भरला जाईल. ह्याचं लाईनिंग पूर्ण केलं जाईल. ग्राउंडचं लाईनिंगचं काम चाललेलं आहे भिंतीच्या लाईनिंगचं काम चाललेलं आहे आणि हे पाणी माझ्या अंदाजानं सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता यांचं अतिशय टार्गेटेड काम आहे आणि ह्यांच्या डोक्यात विषय आहे की तुम्हाला आज सांगत असली 25 येईल 26 येईल ज्या तुमच्या काही एक्झम्पशन म्हणजे ज्याला अझम्पशन तारखा म्हणून ह्या असतील पण अधिकाऱ्यांच्या लेखी ह्या ज्या स्पीडनं आज हे काम चालू आहे ह्या स्पीडनं जर हे काम राहिलं तर December 2024 पर्यंत कोळगावमध्ये हे पाणी पडेल. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूर माडा. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.